अनिरुद्ध तिला एका मॉलमध्ये घेऊन आला. तिथून त्याच्या आवडीचा शॉर्ट्स ड्रेस घेऊन दिला. त्यानंतर तिला मेकओव्हर करण्यासाठी पार्लरमध्ये घेऊन गेला. ईशा आतमध्ये होती तर अनिरुद्ध बाहेर मोबाईल पाहत होता. इकडे दित्या ईशाला फोन करत होती. ईशाचा फोन अनिरुद्धजवळ होता. त्याने फोन उचलला. त्याचा आवाज ऐकून, दादा वहिनी कुठे आहे आणि तुम्ही लवकर या, पार्टी होईलच सुरू. आम्ही येतोच आहोत दित्या, आणि तो फोन कट करतो. तोच ईशाचा गोड आवाज त्याच्या कानावर पडला. तसं त्याने मागे वळून पाहिलं आणि पाहतच राहिला. ती खूप सुंदर दिसत होती. तो तिच्याजवळ येऊन उभा राहतो. तिच्याकडे पाहत असतो पण काही बोलत नाही. अहो मी कशी दिसते आहे ईशा, तू खूप सुंदर दिसते आहे, आता काही बोलू नको. आणि तो तिचा हात पकडून तिला घेऊन जातो. ईशा पण काही न बोलता कारमध्ये बसते, पण आरशामध्ये तिलाच पाहत असते. किती लावलं आहे यांनी, तिची बडबड चालूच होती. अनिरुद्ध मध्येच गाडी थांबवत तिच्याकडे पाहतो. अहो काय झालं, ईशा इकडे बघ माझ्याकडे. ती त्याच्याकडे पाहते. तसं तो तिच्या ओटांवर ओट टेकवतो आणि तिला केस करतो. काही वेळाने बाजूला होत, जास्त विचार करू नकोस, खूप सुंदर दिसते आहे तू. ईशा तर लाजून बाहेर पाहते. अनिरुद्ध हसत गाडी स्टार्ट करतो. ते पार्टीच्या तिथे पोहोचतात. अनिरुद्ध खाली उतरणार, तोच ईशा त्याला आवाज देते. अहो थांबा. तसा तो थांबतो. ती त्याच्या ओटांना लागलेली लिपस्टिक पुसते आणि हसत त्याला म्हणते, आता जा बाहेर. ईशा पण बाहेर येते आणि विचार करत उभी असते. तोच अनिरुद्ध तिचा हात पकडून तिला आत घेऊन जातो. ते दोघं आत आले. काही वेळाने पार्टी सुरू झाली. ईशा असली पार्टी पहिल्यांदा पाहत होती. तोच दित्या ईशाजवळ येऊन, वहिनी तू खूप सुंदर दिसते. तोच तिथे रवी आणि रुपाली आले. अनिरुद्धला बघून त्यांना बहरून आले होते. ते पटकन अनिरुद्धला मिठी मारतात. अनिरुद्ध पण शांतपणे त्यांच्याशी बोलत होता. पार्टी छान प्रकारे चालू होती. कोणी नाचत होते तर कोणी पीत होते तर कोणी गप्पा मारत होते. पण मधू आणि अनिल मात्र ईशाकडे बघून काहीतरी बोलत होते. अनिरुद्ध ईशाजवळ जाऊन, चल आपण पण डान्स करू. अहो मी केला असता पण मला असला डान्स करता येत नाही, आणि माझं चुकलं तर माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास होईल. ईशा हाच तुझा स्वभाव मला आवडत नाही. हे घाबरायचं सोडून प्रयत्न तर करून बघ. तू जर प्रयत्न करूनच नाही पाहिले तर तुला कसं येणार, आणि मी आहे ना सोबत, मग का घाबरते. अनिरुद्ध तिच्यासमोर त्याचा हात करतो. तशी ईशा त्याच्या हातात हात देते आणि ते डान्स करायला जातात. अनिरुद्ध तिच्याकडे पाहत, हे बघ आधी मी तुला सांगतो तसं कर, मग हळूहळू जमेल तुला, अनिरुद्ध तिला सांगत असतो. ती पण मन लावून पाहत असते आणि हळूहळू करायचा प्रयत्न करते. आता तिला पण जमत होतं. तिला जमले म्हणून ती खूप हॅपी होती. आणि सगळ्यात जास्त म्हणजे, ज्याच्यावर ती प्रेम करते, आज त्याच्यासोबत डान्स करताना तिला खूप भारी वाटत होतं. ती डान्स करताना त्यालाच पाहत होती. इकडे पार्टीमध्ये आलेले सगळे अनिरुद्ध आणि ईशाकडे पाहत होते. ती त्याच्याकडे बघून मनात विचार करते, आज किती शांत आणि प्रेमळ वागत आहे ना हे, नाहीतर राग तर यांच्या नाकावर बसलेला असतो. मधू त्या दोघांकडे पाहते. तर ईशाला डान्स पण करता येतो आणि तो पण एवढा छान. अनिरुद्ध मधूकडे पाहत, वहिनी माझ्या बायकोला बरंच काय काय करता येतं. आता ईशा त्या दोघांकडे पाहत मनात विचार करत, उगाच बोलल्याने भांडण व्हायचं, त्यापेक्षा मी यांना दुसरीकडे घेऊन जाते. आणि ती अनिरुद्धकडे पाहत, अहो मला ज्यूस प्यायचा आहे, चला तिकडे जाऊ. तो तिला घेऊन जातो. ती ज्यूस घेते आणि पीत असते. तोच तिथे दित्या पण येते आणि ती ईशासोबत बोलत असते. वहिनी ती आणि दादाने मिळून खूप छान डान्स केला. इकडे अनिरुद्ध एक बियरचा ग्लास घेतो आणि पीत असतो. पण त्याला मगाशी केलेला डान्स आठवतो आणि तो गालातल्या गालात हसतो. तो एक ग्लास पिऊन शांत बसलेला असतो. तोच अनिल त्याच्याजवळ येऊन एक बॉटल संपवणारा अनिरुद्ध चक्क आज एकच ग्लास पितो हे कसं काय, का ईशाला घाबरतोस का. अनिरुद्ध काहीही बोलत नाही. अनिल पुन्हा, अरे आता किती वर्ष होतील रे आपण बोलत नाही आहे. आज मी स्वतः तुझ्याशी बोलायला आलो तर तू माझ्याशी बोलत नाही आहे अनिरुद्ध. आणि काय रे, या ईशासोबत तू का लग्न केलंस, तुला सूट नाही होत ती. म्हणजे तुला कसल्या टाईपच्या मुली आवडतात मला माहिती आहे. ईशाकडे बघून वाटत नाही ही तुझ्या टाईपची आहे म्हणून. अनिरुद्ध रागाने अनिलकडे पाहत, हे तू कोण सांगणारा मला, मी ईशाला स्वतः पसंत करून लग्न केले आहे तिच्यासोबत. अनिरुद्ध मी तर तुझ्याकडे बघून फक्त विचारले, कारण तुला रोज रात्री नवीन मुलगी लागते ना, मग तू या ईशासोबत कसं लग्न केलंस याचा प्रश्न पडला आहे मला. की ईशा पण तुझ्यासारखीच आहे, म्हणजे ती पण बऱ्याच मुलांबरोबर रात्री. तो पुढे बोलणार तोच मागून आवाज येतो, हे जे तुम्ही आता बोलला ते मी तुम्हाला बोलले तर. ईशा अनिलकडे रागाने पाहत त्याला विचारत होती. अनिल तिच्यावर ओढून, ए कोणाशी बोलते तू, तोंड सांभाळून बोल, हे तुम्ही कोण मला सांगणार आहे, तुम्ही बोललेलं चालतं आणि मी बोललेलं त्याचा तुम्हाला त्रास होतो आहे. अनिल आणि ईशा एकमेकांसोबत जोराने बोलत होते.
त्यांच्या आवाजाने सगळे शांत झाले आणि त्यांच्याकडे पाहत होते. ईशाला असं बोलताना बघून अनिरुद्ध आणि दित्याला धक्का बसला होता. तोच तिथे मधू येते. ए कुठली कोण तू, तुझी हिंमत कशी ग झाली यांच्याशी असं बोलायची. ईशा तिच्याकडे पाहत आवाज खाली करून बोला, आणि मला शिकवण्यापेक्षा तुमच्या नवऱ्याला शिकवा कसं बोलायचं ते. आणि अनिलदादा, तुम्ही दोघं तर बोलत नाही ना, मग माझा नवरा शांत तिथे बसला होता, तुम्ही स्वतः त्याच्याजवळ का गेलात, म्हणजे तुम्ही बोलून बाजूला व्हायचं आणि नंतर पार्टी खराब झाली तर कोणामुळे झाली, तर माझ्याच नवऱ्याचं नाव घ्यायचं. अगं एवढी चुरूचुरू बोलते ना, तुला माहिती आहे का गं तुझ्या नवऱ्याबद्दल. मधू वहिनी, हे तुम्ही बोलताय, म्हणजे माझ्या नवऱ्याबद्दल मला वाईट गोष्टी सांगायच्या. मग तुम्हाला पण माहिती आहे ना हे कसे आहेत, तरी तुमच्या बहिणीसाठी तुम्ही दुसरं कोणी मुलगा न शोधता अनिरुद्धला का तयार करत होता. दित्या ईशाजवळ, वहिनी तुला कसं माहिती हे सगळं, ताई मला आईने आधीच या गोष्टी सांगितल्या आहेत, आणि हे सगळं या मधू वहिनीमुळे झालं आहे. या वहिनीने माणसं जोडायच्या ऐवजी माणसं तोडायचं काम केलं आहे, म्हणून अनिलदादा आणि हे एकमेकांशी बोलत नाही. ए ईशा, तुझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तू माझ्यावर असे आरोप कसे करू शकते. तोच रवी म्हणतो, खरं तर मला वाटत होतं की आज अनिरुद्ध दादा आणि अनिलदादा पुन्हा एक होतील, कारण आधी हे दोघं एकमेकांचा जीव की प्राण होते, पण आमचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. आता ईशाला भरून आलं होतं. तिचे भरलेले डोळे बघून अनिरुद्ध तिच्याजवळ येतो आणि तिचा हात पकडून तिला घेऊन जातो. ती हळू आवाजात, अनिरुद्ध एक मिनिट, आणि त्याचा हात सोडून ती रवीजवळ जाते आणि त्याला सॉरी म्हणते. मला या आनंदाच्या क्षणी काही असं वागायला नको होतं, पण माझ्याकडे बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. सॉरी, माझ्यामुळे हे सगळं झालं, सॉरी. आणि ती अनिलकडे पाहत, दादा चूक नक्की माझ्या नवऱ्याची आहे की तुमच्या बायकोची याचा विचार नक्की करा, आणि जसं तुम्हाला जी मुलगी आवडली तुम्ही तिच्यासोबत लग्न केलं, तसं माझ्या नवऱ्याला मी आवडली म्हणून त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं. एवढं बोलून ती जायला लागली. तोच मधूने तिला धक्का दिला, तशी ती खाली पडली आणि तिला कपाळाला टेबलचा कॉर्नर लागला. ईशा जोरात आ ओरडली. तिचा आवाज ऐकून अनिरुद्ध आणि दित्या तिच्याजवळ पळत आले. अनिरुद्धने पटकन त्याचा रुमाल काढून तिच्या कपाळाला बांधलं, त्यामुळे रक्त यायचं थांबलं. दित्या मधू वहिनीकडे रागाने पाहत, वहिनी तू कशी आहे ना हे सगळ्यांना माहिती आहे, आणि एक गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे तुझ्या बहिणीचं आणि माझ्या दादाचं लग्न नाही झालं, नाहीतर तिने पण तुझ्यासारखेच माणसं तोडायचे काम केले असते, जसं आज तू अनिलदादाला आमच्यापासून तोडलं आहे. अनिरुद्धने ईशाला उचलून घेतले आणि बाहेर घेऊन आला. आज अनिल आणि मधूमुळे सगळेच नाराज होते. इकडे अनिरुद्ध तिला घेऊन घरी आला आणि तिला बेडवर झोपवले. ईशा तो झोप मी आलोच, तोच जायला लागतो. तोच ईशाने त्याचा हात पकडून त्याला थांबवले आणि त्याला घट्ट मिठी मारून रडायला लागली. त्याने पण तिला रडू दिले. काही वेळाने ईशा शांत झाली. त्याच्याकडे पाहत, अहो मला माफ करा, आज जे काही झालं त्याला मी जबाबदार आहे. आणि त्याला पुन्हा घट्ट मिठी मारली. ईशा, जे झालं ते झालं, विसरून जा आणि असल्या गोष्टीचा विचार करायचा नाही. आज तो शांततेत बोलत होता, कारण दुसऱ्यांना घाबरणारी ईशा आज खूप काय काय बोलून गेली होती. तिला घेऊन तो आडवा झाला आणि तिच्या कपड्यावर किस करत तिला मिठीत घेऊन झोपला. ईशा आता शांतपणे झोप, कोणत्याच गोष्टीचा विचार करू नकोस, एंगेजमेंटचा कार्यक्रम झाला की आपण आपल्या घरी जाऊ. तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता. ईशा पण शांत झोपून गेली. नंतर तो पण झोपून गेला. इकडे अनिल विचार करत ड्रिंक करत होता. त्याला अनिरुद्धची आठवण येत होती. कसे ते लहानचे मोठे झाले, कसे एकमेकांना सगळे शेअर करत होते, त्यांचं दोघांचं एवढं जमायचं की त्यांना राम आणि लक्ष्मण म्हणत होते. जुन्या गोष्टी आठवून त्याचे डोळे भरून आले. तोच तिथे मधू आली आणि अनिलकडे रागाने पाहत, अनिल किती पितो आहे, आवर घाल स्वतःला. आता आवर घालून काय होणार आहे मधू, जेव्हा घालायचा होता तेव्हा तर मी घातला नाही, आणि आज त्यामुळे माझ्या अनिरुद्धापासून मी लांब झालो. अनिल काय बोलतोय तू, आता तू भानावर नाही आहे म्हणून असं बोलतोय. मधू, मी प्यायलो असलो तरी मी पूर्ण शुद्धीत हे बोलत आहे. अनिरुद्ध माझ्यापासून लांब गेला ते तुझ्यामुळे. हे बघ अनिल, तू काही बोलू नकोस, आता तुला जास्त झाली आहे. मी जे बोलत आहे ते बरोबर बोलत आहे. मधूला त्याच्या बोलण्याचा राग येतो. ती निघून जाते. सकाळी ईशाला जाग येते. ती पाहते तर अनिरुद्ध तिला मिठी मारून झोपला होता. तिने त्याला कपाळावर किस केले आणि ती चहावरून खाली आली. आज एंगेजमेंट असल्यामुळे घरात सगळ्यांची धावपळ सुरू होती. ईशा आईजवळ येऊन उभी राहते. ईशा, काल पार्टीमध्ये जे काही झालं ते दित्याने सांगितलं. आई तुम्ही काळजी करू नका, मला जे बोलायचं होतं ते मी बोलले. बरं, इथे काही काम करायचं असेल तर मला सांगा, मी करते. हो चल माझ्यासोबत, मी सांगते तुला काम. आई ईशाला काम सांगतात. ईशा पण मन लावून सगळं काही पाहत होती.
वंदनाताई आणि रवीची आई बोलत होते. काल मधू खूप चुकीची वागली. खरं तर आज तिच्यामुळे अनिल आणि अनिरुद्ध एकमेकांशी बोलत नाहीये. इकडे अनिरुद्धला कोणाचा तरी फोन येतो. फोनच्या आवाजाने त्याची झोपमोड होते. तो फोनवर बोलत होता. ईशा तिचं काम आवरून अनिरुद्धला उठवायला येत होती. अनिरुद्ध फोन ठेवतो आणि ईशाकडे पाहत, ईशा रात्री झोप लागली ना की जे पार्टीमध्ये झालं त्याचा विचार करत होतीस? हो, मला झोप लागली छान. बरं, तुमचं आवरून घ्या आणि खाली चला, सगळे नाश्त्यासाठी जमले आहे. अनिल पण शांत होता, काहीच बोलत नव्हता. मधू विचार करत, आता माझा नवरा जे रात्री बोलला होता ते विसरला असेल, पण तसं काही नव्हतं. अनिल मधूसोबत ना बोलत होता ना पाहत होता. बायकोचा ऐकणारा अनिल आज बायकोला अजिबात भाव देत नव्हता. आता मधूला खूप राग आला आणि ती तिचं सामान घेऊन जायला लागली. अनिल, आपल्याला इथे थांबायची अजिबात गरज नाही आहे, आपण जाऊया आपल्या घरी. हे बघ मधू, मी इथे एंगेजमेंटला आलो आहे, तुला थांबायचं नसेल तर तू जा. मधू त्याच्याकडे रागाने पाहत, अरे अनिल, तुला झालं तरी काय आहे? हे बघ, मी जे काही बोलतोय ते बरोबर बोलतोय. तुला नाही का वाटत यामध्ये तुझी चूक आहे म्हणून? जेव्हा बघावं तेव्हा माझ्या घरच्या लोकांबद्दल मला वाईट सांगत असतेस. इथे फक्त फॅशन शो करायला आणि दुसऱ्यांना टोमणे मारायला आली आहेस ना तू? आणि तेवढंच पाहतोय मी, एकतर मेकअप करणार नाहीतर फोनवर बोलून टाईमपास करणार. इथे कुणाला मदत केली नाही. अनिल तोंड सांभाळून बोल, मी का असले कामं करू? हे बघ, मोठी सोनं आहे म्हणून मोठं पण मिरवू नकोस. आणि तुला इथे थांबायचं नसेल तर तू जाऊ शकते. आणि आपल्याला घरी नाही तर तुझ्या पप्पांच्या घरी जा, तुझ्यासोबत येणार नाही. एवढं बोलून तो निघून गेला. मधू विचार करत, अनिल तुझी हिम्मत कशी झाली आज माझ्यासोबत असं बोलायची? तोच तिला कोणाचा तरी फोन येतो. ती पाहते तर तिच्या घरून फोन होता. तिची आई तिच्या बहिणीची गोष्ट सांगत होती आणि मधूला समजावत होती. आतापर्यंत जशी वागलीस ते सगळं सोडून चांगलं वाग. माहिती आहे चूक माझी आहे, मीच तुला वाईट गोष्टी शिकवल्या, पण आज देवाने मला शिक्षा दिली. तू अनिलसोबत नीट वाग, अनिल खूप चांगला मुलगा आहे. एवढं बोलून तिची आई फोन ठेवून देते. मधू विचार करत, काय करू मी आता? तिचे डोळे भरून आले होते. तोच तिला बाहेरून कोणीतरी आवाज दिला. तशी ती फ्रेश होऊन बाहेर निघून गेली. सगळे त्यांचं त्यांचं आवरत होते. ईशा पण तिचं आवरत होती. काल जो प्रकार घडला त्यामुळे तिला जायचं नव्हतं, पण तिचा नाईलाज होता. तिने तिची तयारी केली, साधी सिंपल तयारी केली होती, पण त्यात पण ती खूप सुंदर दिसत होती. अनिरुद्ध तर तिलाच पाहत होता. त्याने तिला मागून घट्ट मिठी मारली. बायको, तू आज पण खूप सुंदर दिसते, फक्त ते चेहऱ्यावरचं हसू कुठे गायब झालं आहे? तुझ्या मनात काल जे झालं त्याबद्दल भीती आहे का? अजून हे बघ ईशा, जे झालं ते विसरून पुढे जायचं, असा विचार करत बसायचा नाही आणि दुसऱ्यांमुळे असं नाराज अजिबात राहायचं नाही. त्याने तिच्या ओटांवर ओट टेकवले आणि तिला किस करू लागला. आजकाल तिला अनिरुद्धजवळ असलेला खूप आवडत होतं, कारण तो तिच्यासोबत खूप प्रेमाने वागत होता. इकडे घरात सगळे आनंदी होते. अनिरुद्धने तिला बाजूला केलं आणि त्याचा आवरत होता. ईशा अजून पण नाराज होती. ईशा घाबरत अनिरुद्धकडे पाहत, एक सांगितले तर रागवणार नाही? अनिरुद्ध तिच्या गालावरून हात फिरवत, बोल, नाही रागवणार. ती घाबरत, अहो ते म्हणजे मला वाटतं तुम्ही आणि अनिलदादांनी एकदा बोलावं. जे झालं ते विसरून जा आणि आधीसारखं सगळे एकत्र राहा. हे बघ ईशा, काल काय झालं हे तुला चांगलंच माहिती आहे, तरी तू ही बोलते आहे. हो माहिती आहे, पण तुम्ही बोलायला लागले तर दोन घर पुन्हा एकत्र होतील. आज एंगेजमेंट आहे, ती एन्जॉय करू. आता हा विषय इथेच राहू दे आणि चल खाली. ते दोघं खाली आले. जास्त कोणाशी बोलत नव्हते. काही वेळाने एंगेजमेंट चालू झाली. दोघांनी एकमेकांना रिंग घातली. सगळे आनंदाने टाळ्या वाजवत होते. ईशा पण सगळ्यांसोबत गप्पा मारत होती. तोच तिचं लक्ष अनिरुद्धकडे जातं. तो फोनवर बोलत होता. त्यांना तर त्या फोनशिवाय करमत नाही. आता एवढं फंक्शन चालू आहे तर बायकोसोबत उभं राहायचं, पण ते नाही. तोच तिचं लक्ष त्याच्या शेजारी असलेल्या मुलींच्या ग्रुपकडे जातं. त्या सगळ्या अनिरुद्धकडे पाहत होत्या. ह्या आजकालच्या मुली लग्न झालेल्या माणसांना पण सोडत नाही. अरे त्या मुलींना कसं समजणार तो माझा नवरा आहे? तोच अनिरुद्ध तिच्याजवळ येतो. काय ग ईशा, कसला विचार करते एवढा? नाही कसलाच नाही, ते मला आता कंटाळा आला आहे. अनिरुद्ध हसत, तुलाच यायचं होतं ना इथे? येण्यासाठी नवऱ्यावर पण ओरडली होतीस ना?
अनिरुद्ध आणि ती गप्पा मारत होते आणि इकडे अनिलला अनिरुद्ध बरोबर घालवलेले दिवस आठवत होते. तोच अनिरुद्धला पुन्हा फोन येतो. तो फोनवर बोलत होता आणि ईशा त्यालाच पाहत होती. आमचं पण लग्न झालं आहे पण अजून एकमेकांबद्दल प्रेम पण आहे पण असं मनापासून कोणीच व्यक्त केलं नाही आहे. इकडे सॉन्ग चालू होतं. त्याला आवाज येत नव्हता म्हणून तो साईडला जाऊन बोलत होता. बोलणं झाल्यावर तो मागे वळला. तोच समोर अनिल उभा होता. अनिरुद्धने त्याला इग्नोर केलं आणि जाऊ लागला. तोच अनिलने त्याला आवाज दिला, अनिरुद्ध थांब. अनिरुद्ध पण थांबला आणि अनिलकडे पाहत, हे बघ काल जे झालं ते झालं, आज इथे एंगेजमेंट आहे, आपल्यामुळे कोणाला काही त्रास नको व्हायला. बरं बोल, तुला काय बोलायचं आहे? अनिरुद्ध, काल चुकी माझी होती, मी मनापासून तुला सॉरी म्हणतो. हे बघ अनिल, मला सॉरी बोलून काय होणार आहे? काल तू माझ्या बायकोला वाटेल ते बोलला आहे, तिला सॉरी म्हणायला पाहिजे तू. आणि तुला माहिती आहे अनिल, मी इथे येणारच नव्हतो पण माझ्या ईशासाठी इथे आलो आहे. अनिल त्याच्याकडे पाहत, ते समजत आहे अनिरुद्ध, तू किती प्रेम करतो ईशावर. अनिल, माझं प्रेम तिच्यावर आहे हेही मला माहिती नाही, कारण प्रेम हा शब्द माझ्यासाठी काय आहे हे तुझ्यापेक्षा चांगलं कोणालाच माहिती नसेल. खरं तर लग्नानंतर ईशाला मी खूप त्रास दिला आहे, पण आता मी पूर्णपणे प्रयत्न करतोय की माझ्याकडून आता ईशाला काहीही त्रास होणार नाही. अरे पण ईशा खूप प्रेम करते तुझ्यावर, मी पाहिलं आहे तिच्या डोळ्यात. हे बघ अनिल, ती लहान आहे, तिला प्रेम काय असतं नाही माहिती. बरं तुझं बोलून झालं असेल तर मी जाऊ का? अनिरुद्ध जायला निघाला. तोच अनिलने पुन्हा आवाज दिला. तसा अनिरुद्ध थांबला. अनिरुद्ध, आपण ज्या दिवसाचे बोलत नाही आहे त्या दिवसापासून एक दिवसही असा नाही की मला तुझी आठवण आली नसेल. कधी कधी वाटायचं सगळं विसरून तुझ्याजवळ यायचं, पण तसं झालं नाही. हे बघ अनिल, आपल्यामध्ये जे झालं ते कधी ठीक होईल की नाही मला माहिती नाही, त्यापेक्षा आपण एकमेकांच्या लांब राहिलेलं बरं. अनिरुद्ध, मान्य आहे मी चुकीचं वागलो, पण आता मला जाणीव झाली आहे, ते ठीक आहे. समजा आपण आधीसारखे बोलायला लागलो पण मधुवहिनीला नाही चालणार ते. अनिरुद्ध, तू मधूचं टेन्शन घेऊ नको, मी समजावेल तिला. अनिल, तू तुझ्या लाईफमध्ये खुश राहा. एवढं बोलून तो निघून गेला. ईशा शांत बसली होती. अनिरुद्ध तिच्या शेजारी जाऊन बसला. काय झालं ईशा, अशी तोंड पाडून का बसली आहेस? नाही काही नाही. आता सांगतेस का? ईशा काय झालं ते तरी सांग, ती काही बोलत नाही. शेवटी तो वैतागत, चल आपल्याला घरी जायचं आहे ना? अहो एंगेजमेंट तर होऊ द्या ईशा, आपल्याला जायला लेट होईल नाहीतर. बरं जाऊया, मी 5 मिनिटात बोलून येते आणि एकेकाला भेटत असते. दित्याजवळ जाऊन, ताई आम्ही निघतोय, थांबलो असतो पण तुम्हाला हे कसे आहे माहिती आहे. आणि ती भेटून त्याच्यासोबत निघून गेली. ती तिचं सामान पॅक करत होती. तिला काहीतरी आठवतं आणि ती बाहेर जाते. अनिरुद्ध तिला आवाज देत असतो आणि त्याचं पण सामान ठेवत असतो. तोच दरवाजा ओपन होतो. त्याला वाटतं ईशा आहे. ईशा चल आवर लवकर, तो तिच्याकडे न पाहताच बोलत होता. तोच आवाज झाला, अनिरुद्ध मला बोलायचं आहे. आवाज ऐकून त्याने तिकडे पाहिलं तर समोर मधू उभी होती. इथे काय करते? मला अजिबात वेळ नाही आहे. अनिरुद्ध, मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. बरं बोल. अनिरुद्ध, मला माफ कर, मी खूप चुकीचे वागले, माझ्यामुळे तुम्ही वेगळे झालात, ते आजपर्यंत वेगळे आहात. प्लीज तुम्ही सगळं विसरून पुन्हा एक व्हा, मी मनापासून तुझी माफी मागते. हे बघ मधू, तू बोलून काहीही उपयोग होणार नाही. मला जेव्हा गरज होती तेव्हा मी एकटा होतो, पण आज माझ्यासोबत माझी बायको आहे. मान्य आहे ती लहान आहे, तिला जास्त कळत नाही, तरी ती मला साथ देते. आणि खरं तर ती इतर मुलींप्रमाणे नाही आहे. तिला बघून आधी वाटायचं की तिने पण पैसे बघून लग्न केले, पण ती तशी नाही आहे. खूप वेगळी आहे माझी ईशा आणि मला ती आवडते. तू जाऊ शकते मधू. एवढं बोलून तो त्याची पॅकिंग करायला लागतो. मधू पण जास्त काही न बोलता निघून गेली. पण या दोघांचं बोलणं ईशाने ऐकलं होतं. ती विचार करत होती, खरंच अनिलदादा आणि मधुवहिनीला पश्चाताप होत असेल तर अनिरुद्ध आणि अनिलला एकत्र आणण्यासाठी ईशा काही करेल का? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.